हॅलो फ्रेंड्स, मी भूषण स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन स्वीट डिश बनवून दाखवणार आहे, खोबऱ्याचे कानवले. रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. खोबऱ्याचे कानवले बनवण्यासाठी आपण घेतला आहे गव्हाचं पीठ, गूळ, नारळाची वाटी, तेल आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम नारळाची वाटी आपण किसून घेऊयात. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकून एक चमचा तेल टाकूयात. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पिठाचं मिश्रण व्यवस्थित मळून घेऊयात. हे पीठ आपल्याला चपातीच्या पिठासारखं बनवायचं आहे. हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही झालं पाहिजेत. आता आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे, त्याचा एक गोळा तयार केला आहे. नारळाच्या वाटीपासून काढलेला किस आता आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकून हे मिश्रण एकजीव करूयात. आता तुम्ही पाहू शकता गूळ आणि नारळाचे किसाचं मिश्रण खूप चांगल्या प्रकारे झालं आहे. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे लहान लहान गोले करूयात. त्याची आपल्याला लाटणी लाटायची आहे. ज्याप्रमाणे पुरी लाटतो तशी आपण त्याची लाटणी लाटून घेऊयात. आता आपली लाटणी चांगल्या प्रकारे गोल झालेली आहे. यात गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण व्यवस्थित टाकूयात आणि लाटणीला एक घडी मारून घेऊयात. त्यानंतर चाचणीने व्यवस्थित आकार देऊयात आणि जो अतिरिक्त लाटणीचा भाग आहे तो काढून घेऊयात. आता आपल्या करंजीचा व्यवस्थित आकार आलेला आहे. आता आपण गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं, त्यात सावकाश कानवले सोडूयात. फक्त 10 सेकंद कानवले तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. गोल्डन ब्राऊन कलर झालेले कानवले आता खाण्यासाठी रेडी आहेत. अशा प्रकारे आपले खोबऱ्याचे कानवले रेडी आहेत. रेसिपी खूप सुंदर झालेली आहे आणि बनवायला देखील अतिशय सोपी आहे. तेव्हा तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की बनवा, सर्वांना खूप आवडेल.